अरे देखो भैया पीछे पीछे अपना बगाए थे मैं नवीन वाला सांग है 90 हॉकर ला बस वाइस है बच्चे से हाँ 90 हॉकर की जगह शिफ्ट करा इसे इसे के लिए तो क्या है बच्चे अलाउ करता नहीं करता फालतू का बात नहीं ठीक है क्या अभी जरा 90 हॉक कर ला बस भाई और कोई खास चीजें नहीं है पार्किंग कैसे पार्किंग पैसा लिखा पार्किंग जगह है कई जगह उन्होंने लगा है हम चेक करते हैं अभी हमारी टीम वहाँ पे लगी हुई है और जो बड़े बड़े ये लगा के रखे हुए हैं बड़ा ये हॉकर एसोसिएशन कौन है पूरे है सर हेरिटेज प्रॉपर्टी है हेरिटेज स्ट्रक्चर है वो हेरिटेज कमेटी ने ऐसा डिसीजन दिया है कि यहाँ से 50 मीटर और उधर 50 मीटर ये दो हॉकिंग से निकल निकल चौधरी इन्हें एक ही सगळे हॉकर क्लियर करा सगळे एक एक मीटर लावतील सगळ्या जागा बंद करतील आता एक मीटर बाय एक मीटर लावतील आणि 90 लोक लावतील आणि सगळे काळी काळात काळात तात्काळ करा यांना सगळे काळे बंद करा दुकान बंद करा त्याला ये पूरा रोड सर यहाँ से लेकर आणि तिथे पर्यंत 90 हॉकर आहे नाही सर 103 103 कुठे पर्यंत इथपर्यंत आहे कारण ती समोर छोटा रोड झाला समोरच चौक हे इमारतीपर्यंत समोर आले केसरमय साहेब नमस्कार
मला इथून पासून 103 नंबर पर्यंत मार्किंग करून तुम्ही किती तासात देऊ शकते? मला 103 लायसन्स आहे ना? हो 103 आहे. इथे पासून 1 मीटर बाय 1 मीटर बनते साईज आहे. आमने प्रस्तावित किया लेकिन सैंक्शन नहीं. ऑफर का नॉर्म क्या है? ऑफर का नॉर्म कौन है इसका? एसोसिएशन का कौन है? तुम्ही मार्क करून सीरियल नंबर मार्क करून कधीपर्यंत देऊ शकते मला? आज करेंगे. आप आज यहां से 103 मार्क करिए मैडम. यहां से कंप्लीट नो पार्किंग और नो हॉकिंग होगा. ठीक है, ये यहां पे आप कहां तक दे रहे हैं? आप ये मार्किंग कर रहे हैं? आप नहीं, ये आप कर रहे हैं? नहीं, ये गलत हो, ये हो गया सर, पुराना था ये सर. अभी कहाँ से कर रहे हैं आप? यहीं से करेंगे सर. दो पट्टे भी करेंगे. मतलब इस पट्टे में करेंगे कि और पीछे खेलेंगे आप? नहीं, ये दो पट्टे के बीच. हाँ, ये पट्टे कैंसिल हुए लेकिन आप करेंगे इस पट्टे आप पीछे करिए. और ये लाइन का ये होगा कि पब्लिक भी इसके अंदर खड़ी रहेगी. जी, पब्लिक भी इसके पब्लिक इसके बाहर. ये 1 मीटर होता है. एक मिनट मागून होतील पब्लिक पण इथे खडे राहतील. इथेपर्यंत नाही येणार ते. इथेपर्यंत करा, इथेपर्यंत मागून चालते. समजले का? आता 1 से 103 करा. और एक आदमी नाही चाहिए यहां पर. शक्य है सर? आपण राहतो तेव्हापर्यंत उचलून घेऊन जायचे. आणि किती बीपी ऍक्ट चे कारवाई करते तुम्ही? 110 117 करते का? 102 117 करते. हम 283 करते. व्यापारी ये फ्रेंड्स वाले वगैरे दुकानदार गाड्या उचलले तर यांना त्रास होतो. कोणाचे गाडी उचलले? जे आपण ह्या दुकानवाल्यांच्या. तुम्ही क्लिअर डिरेक्शन इश्यू करा. इथे पासून पुढे पर्यंत एक पण नो पार्किंग नो हॉकिंग. समजले का? इथे या साईडला हॉकर, या साईडला सिंगल लेवल पार्किंग, सिंगल लेवल मोटरसायकल पार्किंग. बाकी त्या लोकल मॉल जहां से सुरू झाला तिथे आतमध्ये पार्किंग. त्या कोपरे त्या एंट्रीवर कोणत्याही रस्त्यावर पार्किंग नाही. समजले का? आणि बोथ वेज ट्रॅफिक सुरू कर. अर्चित, आय एम फॉर्मिंग अ स्पेशल स्क्वॉड अंडर यू सर. कॉल सीताबर्डी में सर. ठीक है, क्या लोग चाहिए आप चेक करिए. बर्डी से क्या चाहिए, ट्रैफिक से क्या चाहिए. यू विल बी रिस्पॉन्सिबल टू एनफोर्स दिस. ये यहां से आगे कंप्लीट नो पार्किंग. यहां से आगे इसके अंदर या शाम तक मार्किंग करेंगे 1 से 103 तक. 1 से 103 लाइसेंस होल्डर बैठेंगे यहां. ये भी अंदर यहां रहेंगे, पब्लिक भी अंदर रहेगी. और दोनों साइड बोथ साइड ट्रैफिक चलेगी. यस, ठीक है. अब आपको ट्रैफिक और DCP एडिक्वेट वो हेल्प करेंगे. आप इसको एनफोर्स करेंगे. यस, ठीक है. एकदम आज से कोई मतलब मारहान वगैरह कोई किसी को नहीं होना चाहिए. बट मैसेज शुड बी क्लियर. 103 मीन्स 103 ऑफर, नॉट 1 हॉकर मोर देन दैट. बोलिए मैडम, कोई प्रॉब्लम? सर, हॉकर इसी साइड में रहेंगे. उत्तर बन पार्किंग करेंगे, मतलब उधर हॉकर नहीं बैठेंगे. 1 से 103 लाइसेंस हॉकर है भैया. कहाँ गए? 1 से 103 हॉकर है. या बाजूला बसतील 1 से 103. तुम्ही आता 1 2 3 4 5 103 पर्यंत मार्किंग करा. तुमच्याकडे 103 ही यादी आहे ना, याच्याप्रमाणे ते तुम्ही ते आज करू द्या. तुम्हाला कसे करायचे साहेब, कसे बसवायचे ते तुम्ही आज नियोजन करा. मला इतके बाहेर कोणी हॉकर नको पाहिजे, इतके आतमध्ये करा आणि बाकी हे करा. समजले? एक काम. दुसरी काम, जितके व्यापारीचे बाहेर अतिक्रमण आहे ते सगळे क्लिअर करा. जे काही त्यांचे टपरी टुपरी पडलेले आहे ते सगळे क्लिअर करा. हां, इथे पण सगळे क्लिअर करा. तो पार्किंग तुम्ही एन्फोर्स करा. ठीक आहे, करा. जरा सुरू करा आजपासून. आता तुम्हाला बंदोबस्त काय पाहिजे त्यांच्याकडे स्पेशल स्कोर देतो. बाकी लॉ अँड ऑर्डरसाठी काय बंदोबस्त पाहिजे मला लफडा नाही आहे. अभी डेली काय लफडा मेरे को नहीं मांगता. और संडे हो या मंडे हो, आई डोंट केअर. ठीक आहे, ओके. संडे को ये होता कहाँ ना, कौन है हॉकर स्टेडियम पे? कौन है? बुलाओ ना चौधरी, बुलाओ. बुलाया चल.
और सर अभी पहले मैडम आप लोग अभी पहले हटाना शुरू करिए यहाँ, और एक मीटर कितना है भैया नियम क्या है भाव? एक मीटर बाई एक मीटर, एक मीटर बाई एक मीटर का जो बड़ा बड़ा दुकान लगा के बैठा है उसका ये नहीं है, समझे? करके आप इसको इन्फोर्स करवाइए अभी से, और अभी से पहले क्लियर करवाइए और उसके बाद लोग अपना बैठना शुरू करें। कुछ कोई कोई दिवाली दशहरा नवीन वर्ष काइचरे सगड़े ये नियम आतापासून लागू होईल। कोई है क्या यहाँ पे हॉकर स्टेशन का वन साइड हॉकिंग हो? आप ये बताओ कि ये थोड़ा सा क्लियर करके हॉकर को इधर बैठाओ ना। हम कह रहे हैं कि उधर में एक साइड आप सिंगल लाइन पार्किंग करने दो मोटरसाइकिल का, और उधर में तुम्हें गोपी है ना, गोपी तुम्हें अध्यक्ष है, मराई सब रास्ता रोको और फालतू फालतू एक करायचे नहीं, एक लक्षा ठेवा जे नियम आए जे नियम आए, समझ ले? अब तक पानी पानी सर से ऊपर चला गया है। अभी हम आपको यहां से यहां तक वहां इस कोने से लेके वहां तक 103 हॉकर का मैं मार्क करके दे रहा हूं। एक मीटर बाई एक मीटर में 103 लाइसेंस हॉकर यहां बैठेंगे, बाकी एक भी आदमी नहीं बैठेगा उस तरफ, कोई हॉकर नहीं बैठेगा। जरा सब क्लियर करवाइए और एक से 103 तक ये साहब अपन वेट ना गमावता, अपन तो पर्यंत चुना शौक नहीं काही तरी करून त्यांना बसवा, कारण लायसेन्सला काढता येत नाही, त्यांना तुम्ही एक से तीन पर्यंत बसवा, बाकी सगळे रोड पूर्ण क्लिअर करा, समजले का? सिर्फ देखो तुम एसोसिएशन के अध्यक्ष हो, सिर्फ सिर्फ लायसेन्स वालों का बात करना, बाकी जो है तुम्ही महानगरपालिका आणि कोटा सोबत कागदोपत्री जे तुम्हाला हे करायचे ते करा। मला रस्त्यावर हे रस्ता रोको वोको हे जे काल केले ना इथे हे नाही जमते, समजले का? जुनी बाजू एक बाजू सिंगल बाजूला इथेपर्यंत 103 हॉकर बसवतील साहेब, जर नाही तुम्हाला लागला ना की नाही 103 बसत आहे तर मला परत बोलवा, मी बाकी हॉकरला परत तुमच्याकडे तुमच्या तुम्हाला जगह शोधून देतो कुठे ते आहे। सर दुसरी दुकानवाले जैसे इधर के हॉकर्स है, ये दुकान वाले जिनकी जगह खाली वो एक्सेप्ट नहीं करेंगे ना हमको इधर से। आपको आप दुकानदार की रोड नहीं है, दुकानदार को इससे मतलब नहीं है कि रोड क्या है। 103 हॉकर इस तरफ बैठेंगे, उस तरफ पार्किंग होगा टू व्हीलर का, और बाकी रोड दोनों तरफ ट्रैफिक चलेगा, आप उसका चिंता मत करिए। ये 103 हॉकर का नंबर करके दे रहे हैं, वो नंबर के हिसाब से आपको बैठना है। तुम्हें सीरियल नंबर वाइज चलते ना, ये सीरियल नंबर है ना, लाइसेंस 103 है, ठीक है? सिर्फ लाइसेंस 103 का बात करने का। आणि गोपी मी तुम्हाला प्रेमानी ऑफिसला पण समजावून सांगितले होते, समजले? सगळे लोक मी सांगतो एक वेळा, आता सीताबर्डी मेन रोड से स्थिती सर के ऊपर चला गया है, समजले? आता कोणताही प्रलोभन मध्ये पडू नका, कोणताही तुमच्याकडून कोणी पैसा गोला करत असतील तुम्ही खंडणीचे तक्रार द्या, आम्ही खंडणीचे कोणी तुमचे कोणी लीडर करत असतील, तुमचे कोणी पोलीसवाला करत असतील, कोणी महानगरपालिकावाला करत असतील, कोणी गुंड करत असतील, या आमच्याकडे आम्ही खंडणीचे गुन्हा दाखल करू। तुम्ही काही चोरी वोरी करत नाही, परंतु जे रस्त्यावर जे नियम आहे ते नियम तुम्हाला पालन करावा लागेल। तुम्ही फालतू फालतू भांडणात पडू नका, काल जे रस्ता रोको वगैरे तुम्ही केले ना, आता स्थिती एकदम चिघळलेली आहे, आता काही यामध्ये नाही, नियमची अंमलबजावणी होईल, नियमाचे मध्ये काही प्रॉब्लेम आहे तुम्ही ऑफिसला येऊन भेटा, इथे रस्त्यावर रस्ता रोको वगैरे केले तर तयारीत राहा। मिस्टर एक मिनिट भेटले नाही का मी तुम्हाला? थांबा एक मिनिट, मी नाही भेटले का तुम्हाला? बोलवलो होतो साहेब मला, तुम्ही आले नंतर कधी आले? त्यावेळी मी नाही भेटले तुम्हाला, तुम्ही कधी आले का आमच्याकडे? नाही आले ना तर फालतू सांगू नका, लोकांना फालतू दिशाभूल करू नका, समजले का? आता 103 इथे करा साहेब, इथे क्लिअर करा, काही आता यामध्ये की उद्या करू परवा करू मला काय माहिती, आता बंदोबस्त आहे, बघू द्या, रस्ता रोको झाला तर मी येतो, तुम्ही काही काळजी करू नका। आणि साहेब प्लीज प्रोव्हाइड ऍडिक्युएट सिक्युरिटी टू एनएमसी स्टाफ, लेट सी हू कोण ते येता अंगावर आम्ही बघून घेतो, समजले का? आणि गोपी गोपी ऑलरेडी तुमच्या विरुद्ध तक्रार आलेली आहे, मी तुम्हाला सांगतो ऑलरेडी लोकांची तक्रार पण गोपनीय ही आलेली आहे की काही 5,000 रुपये कोणाकडून 10,000 रुपये गोले करते महिने, काय पावती देते यांना काय नाही देते मला भाई माहिती, सगळे फालतू धंदे बंद करा, नियमानुसार चला, बाकी जे हॉकर्स आहे त्यांचे वास्तव्य आणि त्यांचे व्यवसायासाठी तुम्हाला काही प्रश्न आहे या आम्ही महानगरपालिका जिल्हाधिकारी सगळे मिळून शोधून उपाय शोधून काढू, समजले? कोणालाही भूकमारी होऊ देणार नाही,
लेकिन अशा नाही की रस्ता पूर्ण तुम्ही घेऊन हे होणार आणि विकास आता 100 वर्षापासून बसले आहे म्हणून आता पुढचे 500 वर्षापासून पर्यंत बसणार ही नाही चालणार. ही मानसिकता एकदम क्लिअर करून ठेवा. आणि कायदा सुव्यवस्था झाला लक्षात ठेवा. 149 नोटीस इश्यू हुआ है क्या इसको गोपी को मदने राहुल सर जरा स्पष्ट यांना क्लिअर नोटीस देऊन त्यांना डायरेक्शन इश्यू कर. गुन्हा दाखल केला 107 करून नाही गुन्हा दाखल केला तर अटक करा साहेब. साहेब मी क्लिअर सांगतो आता मैं बार बार बोल रहा हूं आपके से हमको कोई लड़ाई नहीं है. हमें कुछ मतलब नहीं. जो नियम है उस नियम का पालन करिए. हॉकर हॉकिंग करना है लेकिन रास्ता बंद करके हॉकिंग नहीं करना है. फिर फालतू काही कहानी सांगू नका हो. फालतू कहानी सांगू नका. तुमचे फालतू कहानी सूर सूर ऐकण्यासाठी बसलेले नाही. लक्षात ठेवा गोपी समजले का. चला सर चलो आता 5 मिनिटात सगळे क्लिअर करा. आता मार्किंग होत क्लिअर करा तुम्ही स्वतःहून नाहीतर आमच्याकडून जप्ती होईल. सुरू करा लवकर. चला बोलवा ना सर महानगरपालिका पकडते का तू. मी घेतो आप तो अपने भैया सुनो देखो साहब जी ऑफर बसवता ना तुम्हाला गॅप द्या जेणेकरून दुकानमध्ये जाणारे ग्राहकां हो. दिवाळी निमित्ताने बाजारपेठेत गर्दी वाढलेली आहे आणि विशेष करून बर्डी मेन रोडवर हॉकर आणि व्यापारी आणि जो लोक इथे येतात शॉपिंग करण्यासाठी त्यामध्ये भरपूर प्रकारचे अडचण होते. त्याचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून इथे आम्ही आज भेट दिलेली आहे. परवा काही एक फायरची पण घटना झाली होती आणि त्यामध्ये ॲम्ब्युलन्स वगैरेला फायर ब्रिगेड वगैरेला पोहोचण्यामध्ये वेळ लागला होता. ते सर्व बघून या पूर्ण परिसरची शिस्तता आणण्याच्या दृष्टिकोनातून आज भेट दिलेली आहे. भरपूर निर्णय झालेली आहे त्याप्रमाणे कारवाई करू. काल हॉकर्स लोकांनी आंदोलन केले होते त्यांना तुम्ही आता वॉर्निंग दिलेले नेमकं काय म्हणाल. मजुरी महत्त्वाची खूप जास्त आहे. आता त्या मजुरीविषयी आम्हाला जास्ती टिप्पणी सध्या करणे उचित होणार नाही. परंतु त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे की जे नियम आहे नियमची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. अंदाजाने 103 हॉकर्स महानगरपालिकेची यादीमध्ये आहे जे लायसन्स्ड हॉकर्स आहेत त्यांना बसण्यासाठी फिक्स्ड जगा आणि डायमेन्शन म्हणजे किती एरिया प्रत्येक हॉकर्स घेतील त्याचे निर्णय झालेले आहे.
त्याप्रमाणे मार्किंग होता है। इतर सर्व जे बेकायदेशीर हॉकर्स आहेत या परिसरात कोणालाही व्यवसाय ते करणार नाही। आणि पार्किंग कसे नियोजित होईल, सर्व प्रकारे एक हे करण्यात येत आहे, एक विशेष स्पेशल स्क्वॉड पण बडी मेन रोडला हे सगळे इन्फोर्स करायसाठी DCP UWचे अध्यक्षताखाली एक तयार करण्यात आलेले आहे। DCP झोन 2, DCP ट्रॅफिक हे दोघे मिळून, ते तिन्ही DCPs मिळून याचे पूर्ण अंमलबजावणी करतात। सर्वात व्यस्त एरिया आहे हा, या भागामध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे, ट्रॉफिकची समस्या मोठी आहे, त्याचबरोबर ऑटोवाल्यांचा मोठा समस्या आहे जी ज्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते। ऑटो विषय पण मुद्दा समोर आलेली आहे, त्यांना पण शिस्तीत आणण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येते। अरे देख ना भैया पीछे पीछे बघायचे नाही म्हणजे का मी नवीन मला सांगा 90 हॉकरला बसवायचे आहे मग तेवढेच आहे।